नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। राजकीय घडामोडींना वेग आले, मातोश्रीवर घडामोडी घडतायत। कर्जत मतदारसंघातसुद्धा राजकीय घडामोडी घडताना दिसून येते। अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित आपले राष्ट्रवादीचे प्रदेश शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। याच भेटीमध्ये सर्वात एक महत्त्वाची चर्चा झाली, इतरही ज्या जागांसंदर्भात चर्चा आली पण विशेषतः सुधाकर घारेंसंदर्भामध्ये चर्चा झाली। सुधाकर घारेंच्या तिकीटासंदर्भात जयंत पाटलांनी यांची उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा केलेली, ही सीट आम्हाला द्यावी अर्थात नाही तर मग सुधाकर घारेंना तुमच्याकडे घ्या, मशालीकडे घ्या, अशा प्रकारची भूमिका जयंत पाटलांनी व्यक्त केली। जयंत पाटील सुनील तटकरे यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत। याआधीसुद्धा जयंत पाटील सुनील तटकरे एका ठिकाणी भेटले होते आणि विधान भवनाच्या वर ज्यावेळेला ते बाहेर निघत असताना दोघांनी चर्चा केली होती। मग त्यांचे संबंध अधोरेखित करण्यासाठी आहेत आणि स्वतः मी विधिमंडळामध्ये अनेकदा रिपोर्टिंग करत असताना जयंत पाटील सुनील तटकरेंचे घनिष्ठ संबंध आहेत। अजितदादांशी सुद्धा जयंत पाटलांशी चांगले संबंध आहेत। म्हणून पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येताना दिसतून सुनील तटकरेंना अनेक हिशोब चुकते करायचे, लाडांना इशारा द्यायचा आहे, महेंद्र थोरेंचा हिशोब चुकता करायचा आहे, सुधाकर घारेंचं पॅदं पुढं करायचं आहे। याच दृष्टिकोनातून सुधाकर घारेंच्या तिकीटासंदर्भामध्ये जयंत पाटलांनी खुद्द उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। ही सीट संदर्भात जर ही चर्चा झाली असली तर जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे, जर ही सीट आम्हाला देत नसाल तर आमचा माणूस तुमच्याकडे घ्या, अशा प्रकारची भूमिका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे ही ठीक ही जी जागा आहे तुमची असली तरी आमचा उमेदवार घ्या किंवा त्या सुधाकर घारे हे सर्वेमध्ये पुढे आहेत। महाविकास आघाडीचे ज्या सर्वेमध्ये केले ते सुधाकर घारे आघाडीवर आहेत, 10,000 जास्तीत जास्त मतांनी सुधाकर घारे जिंकून येऊ शकतात, महाविकास आघाडीच्या सर्वेमध्ये नोंद केलेली आहे। त्यामुळे सुधाकर घारेंसाठी जे आहे जयंत पाटील उद्धव ठाकरेंना भेटलेत, सुधाकर घारेंसाठी भेटायला असं अनेक मुद्दे आहेत कुठल्या ताणात आणि होऊ नये या दृष्टीने जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। जे कारण उद्या महाविकास आघाडी संध्याकाळपर्यंत लिस्ट काढायची जी आहे, आज भाजपने लिस्ट काढली त्यानंतर ही भेट होते, त्यामुळे सुधाकर घारेंच्या जी मशाल आहे ती ठाकरे गटाकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यासाठी जयंत पाटलांची भेट, उद्धव ठाकरेंनी काही दृष्टिकोनातून महेंद्र थोरेंना हरवण्यासाठी रचलेली रणनीती, कारण या क्षणाला तर सुधाकर घारेंचं पारडं जड आहे आणि या संदर्भात मातोश्रीवर खल सुरू आहेत। अर्थात सचिन अहिर आणि सुनील तटकरे चांगले संबंध आहेत, मिलिंद नार्वेकर सुनील तटकरे चांगले संबंध आहेत। या सगळ्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या नाही आहेत पण ज्या घडामोडी घडत आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। हे मात्र निश्चित, कारण कुणाचं करिअर बर्बाद होऊ नये, कुणाला करिअर मोठं जाऊ नये या दृष्टीने काही खबरदारी घेण्याचा प्रयत्न मी करतो। कारण सगळ्याच गोष्टी जर सांगितल्या तर विरोधक शांत होऊ शकतात, विरोधक ज्या पद्धतीने आक्रमक किंवा ज्या पद्धतीने कुणाचं नुकसान कुणाचा फायदा या दृष्टीने काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करत नाही, पण ह्या घडामोडी घडत आहेत। धन्यवाद।